बघा परफॉर्मन्स सेट मध्ये क्वेश्चन नंबर सेकंड चालू आहे. सेकंड मध्ये सेकंड नंबरचा क्वेश्चन आता सेकंड मध्ये थर्ड नंबरचा क्वेश्चन बघूया. आता हा सेकंड मधला सेकंड नंबर झाला थर्ड नंबर बघायचा आहे. बघूया थर्ड नंबरचा. बघा क्वेश्चन नंबर 2 डिटरमाइन गिवन पॉइंट्स आर कोलिनियर. त्याचा जो थर्ड नंबरचा आहे एल चे कोऑर्डिनेट दिले 1 2 एम चे कोऑर्डिनेट आहे 5 3 एम चे कोऑर्डिनेट आहे 5 3 एंड एन चे कोऑर्डिनेट आहे 8 6 ओके बघा काय करायचं आहे. डिटरमाइन पॉइंट्स आर कोलिनियर. पॉइंट कोलिनियर आहेत का नाही ते बघायचे. आता कोलिनियर पॉइंट्स असण्यासाठी या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स काढावा लागेल. डिस्टन्स ऑफ एरिया one, two, five, three. X one, y one. X two, y two. By distance formula. By distance formula. Distance of area in square root. X two minus x one. Whole square plus y to minus y one brackets where to a whole square x to minus x one x to give n 5 minus 1 plus 3 minus 2 time 1 4 the square one's a square 16 plus 1 in square root 70 4 sa vaga 16 1 sa vaga 8 kiti aala distance of area in square root 70 distance of mn distance of mn m sa coordinate coordinate of m 5 3 n 8 6 x 1 y 1 x 2 y 2 distance of m n distance of m n x 2 minus x 1 x 2 minus x 1 8 minus 5 whole square y 2 minus y 1 6 minus 3 bracket square 8 minus 5 3 6 minus 3 3 9 plus 9 18 18 18 factors का है ना 9 into 9 दो ये 18 9 का square कितने ना रहे 3 square root. ये तो 17 square root 17 आणि हा 18 square root. म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्या ठिकाणी जो पण असेल आहे ना काय असणार तो त्याला आपण स्लोप ऑफ किंवा थ्री पॉइंट्स आर नॉट कोलिनियर ठीक आहे. आपल्याला गिवन पॉइंट्स आर कोलिनियर कोलिनियर आहेत का म्हटलंय म्हणजे जर कोलिनियर दाखवायचे असतील ठीक आहे. कोलिनियर जर दाखवायचे असतील तर त्या ठिकाणी त्यांचा एक तर स्लोप तर इक्वल यायला पाहिजे होता ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी जो आपण डिस्टन्स काढलाय तर कोणत्याही दोघांचा डिस्टन्स एकाच्या डिस्टन्स एवढे यायला पाहिजे ठीक आहे. मग या ठिकाणी येत नाही म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो कॅन नॉट बी
collinear points ini telah pernah salah contoh di delay di point saya kita lagi not collinear itu salah contoh not collinear ya dua dua mas kalau a yang different ya bisa naik ada jadi salah therefore points L M N L M and N are not collinear. Not collinear. Collinear है क्या? नहीं. ठीक है. खासा क्वेश्चन नंबर सेकंड. प्रॉब्लम सेकंड मतलब जो सेकंड नंबर का क्वेश्चन मतलब जो थर्ड नंबर का क्वेश्चन डायला होता है नहीं? सेकंड मतलब थर्ड नंबर का क्वेश्चन डायला होता. तो कंप्लीट झाले तर ठीक आहे इचारनंतरचा आता जो आपल्याला क्वेश्चन नंबर 3 आहे प्रॉब्लेम सेट मधला तो आता आपल्याला पाहायचा ठीक आहे बघूया प्रॉब्लेम सेट मधला सेकंड नंबरचा क्वेश्चन कंप्लीट झाला आता इचारनंतर प्रॉब्लेम सेट मधला जो थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे तो आपण आता काय करूया क्वेश्चन नंबर तो जरा कंफर्ट मत हो यांना आ सेकंड क्वेश्चन मध्ये सब क्वेश्चन होते की थर्ड मध्ये ना सब क्वेश्चन नाही आहे एक दुसरे थर्ड नंबरचा क्वेश्चन काय क्वेश्चन आहे बघा क्वेश्चन दिले आहे फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉइंट मिड पॉइंट चे कोऑर्डिनेट काढायचे आहे मग आता मिड पॉइंट चे कोऑर्डिनेट म्हणजे कोणता फॉर्म्युला असणार बाय मिड पॉइंट फॉर्म्युला ठीक आहे म्हणजे मिड पॉइंट शोधता आलेला असेल त्या ठिकाणी डेफिनेटली काय असणार बाय मिड पॉइंट फॉर्म्युला मिड पॉइंट फॉर्म्युला बघूया प्रॉब्लेम सेट 5 मधला क्वेश्चन नंबर 3 फाइंड द कोऑर्डिनेट्स फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द मिड पॉइंट ऑफ द मिड पॉइंट्स midpoint of the line midpoint of the line segment the line segment joining p 06 and q 1220 Well, painting. काय करायचं कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉइंट मिड पॉइंट चे कोऑर्डिनेट काढायचे मग मिड पॉइंट चे कोऑर्डिनेट काढायचे म्हटल्यावर बाय मिड पॉइंट फॉर्म्युला ठीक आहे या ठिकाणी जो फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल जो वापरावा लागेल तो बाय मिड पॉइंट फॉर्म्युला ठीक आहे बाय मिड पॉइंट फॉर्म्युला बघा लेट सपोज करूया को ऑर्डिनेट ऑफ मिड पॉइंट आर एक्स एंड वाई एक्स एंड वाई कंसीडर करें मिड पॉइंट तो पी आहे 0 6 q 12 20 x1 y1 x2 y2 by mid point formula by mid point formula by mid point formula mid point का formula आपको काय mid point formula x is equal to x1 plus x2 divided by 2 and y is equal to y1 plus y2 divided by 2 y1 plus y2 divided by 2 x1 plus x2 x1 आहे 0 plus 12
divided by 2 and y is equal to y1 plus y2. 6 plus 20 divided by 2. X is equal to 12 divided by 2. Y is equal to 26 divided by 2. Base kumbara 13 to 26. Coordinate of midpoint are 6 and 13. Kaya 6 and 13. Ya apa midpoint? Kita consider kila sel. Ya midpoint ke coordinate ale 6 and 13. ठीक है? How the question number 3? 3 number का question होता है? ठीक है? अतः एक जन अंतर जो आपने next question पर गया था, ठीक है? एक जन अंतर जो next question है, तो वो है question number 4. अपना find the coordinate of midpoint. 4 number का question क्या होगा? ठीक है? हो गया था? Question number 4. क्वेश्चन नंबर 4 हो गया गाइस बस बघा फाइंड द रेशियो इन व्हिच द लाइन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स ए एंड बी इज डिवाइडेड बाय द वाई एक्सिस फाइंड द रेशियो इन व्हिच द लाइन सेगमेंट जॉइनिंग आपको यह ठिकाने काय करायचे आहे की जो दिस इज डिवाइडेड बाय द वाई एक्सिस आणि ती वी सेगमेंट आहे ती सेगमेंट काय होती आहे y एक्सिस ला डिवाइडेड होते त्याचा काय करायचा आपल्याला रेशो काढायचा आता रेशो काढायचा म्हणजे काय करावं लागेल m is to n ठीक आहे म्हणजे किती पॉइंट्स मध्ये किंवा किती कोणत्या रेशो मध्ये त्याला काय होते आहे डिवाइड होते असा क्वेश्चन विचारला आपल्याला इथे म्हणजे तो डिवाइड होणार आहे तर व्हिच रेशो रेशो कोणता असेल ठीक आहे वती कोणते रेशो मध्ये काय होते इज डिवाइडेड होते आता जर दिलेला प्रश्न असा होया समजा हा x एक्सिस आणि y एक्सिस असतील हा x असतो आणि हा y असतो क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन नंबर 4 फाइंड द रेशो इन व्हिच लाइन सेगमेंट जॉइनिंग ए बोथ पॉझिटिव दोन्ही पॉझिटिव आहेत म्हणजे याचा अर्थ इन फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे ए जो असेल तर या क्वाड्रंट मध्ये असेल b चे कोऑर्डिनेट काय आहे b आहे -3 -9 and 3 म्हणजे या मध्ये b असेल म्हणजे या स्वरूपात इथून काय केले असेल डिवाइड झाले y एक्सिस ना डिवाइड बाय y एक्सिस आपण कोऑर्डिनेट वरून पण सांगू शकतो बरं का कोऑर्डिनेटच्या याच्यावरून पण आपण सांगू शकतो की ती लाईन किती असेल डिवाइड बाय इन व्हिच एक्सिस कोणत्या एक्सिसला डिवाइड होत असेल हे कशावरून सांगता येतं कोऑर्डिनेट नुसार ए चे कोऑर्डिनेट बोथ पॉझिटिव्ह आहे आपल्या माहिती आहे फर्स्ट क्वाड्रंट असतो आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये दोन्ही कोऑर्डिनेट काय असतात पॉझिटिव्ह असतात हा ए बी काय आहे -9 and 3 एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह ओके आणि ह्या यांचा रेशियो विचारला आहे व्हिच रेशियो मग आता मला सांगा या ठिकाणी ज्या y एक्सिसला डिवाइड होत असेल तर त्याचा कोऑर्डिनेट काढायचा आहे आपल्याला इथे मग मला सांगा ज्या वेळेस जो पण कोऑर्डिनेट असतो कोणत्याला डिवाइड बाय y एक्सिस ओके ज्या वेळेस y एक्सिसला डिवाइड करते तेव्हा x कोऑर्डिनेट हा काय असतो 0 असतो x कोऑर्डिनेट 0 असतो ठीक आहे म्हणजे याचा कोऑर्डिनेट येणार 0, y आणि दोन्ही y एक्सिस आणि जर x एक्सिस वर असेल
तर काय असतो y 0 असतो बरोबर मग या ठिकाणी xy हा x आणि हा y हा x1 y1 x2 y2 याच्या नुसार आपण काय करणार आहोत आणि आपल्याला काढायचं काय फाइंड द रेशियो इन व्हिच द लाइन सेगमेंट जॉइनिंग पॉइंट या लाइन या सेगमेंटला जॉइन होणाऱ्या लाइनचा रेशियो काढायचा रेशियो म्हणजे m is to n ठीक आहे मग आपल्याला माहित आहे रेशियो काढताना आपण एक कोऑर्डिनेटवरच करू शकतो x च्या फॉर्म्युला नुसार काढा किंवा y च्या फॉर्म्युला नुसार बरं इथं y च्या फॉर्म्युला नुसार काढता येणार नाही आता y ची व्हॅल्यू माहित नाही हा x च्या फॉर्म्युला नुसार काढता येईल आता या ठिकाणी x चा कोऑर्डिनेट काय आहे 0 ठीक बघूया क्वेश्चन नंबर 4 मध्ये अगोदर असं म्हणता येईल आपल्याला कोऑर्डिनेट ऑफ a 3 8 कोऑर्डिनेट ऑफ b निगेटिव 9 3 आणि या ठिकाणी लेट कोऑर्डिनेट ऑफ लाइन इंटरसेक्ट y एक्सिस म्हणजे इन व्हिच पॉइंट या पॉइंट मध्ये y एक्सिस ला इंटरसेक्ट होते त्याचे कोऑर्डिनेट आहे किंवा त्याला असं आपण म्हणू शकतो की या ठिकाणी a आणि b काढले बरोबर आहे बायसेक्शन फॉर्म्युला नुसार काढले ठीक आहे आणि जे द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट किंवा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट व्हिच किंवा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स लाइन डिवाइडेड ठीक आहे कोणाचे कोऑर्डिनेट जो लाइन डिवाइडेड करतो त्याचे कोऑर्डिनेट बरोबर आहे मग या ठिकाणी आपण कन्सिडर करतो पहिले कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट किंवा कोऑर्डिनेट ऑफ डिवाइडेड पॉइंट लेट को ऑर्डिनेट ऑफ डिवाइड पॉइंट्स आर 0 एंड 1 0 एंड 1 0 आणि y काय आलं आता y एक्सिस वर पॉइंट आहे जो y एक्सिस वर पॉइंट असतो त्याचा x कोऑर्डिनेट 0 असतो म्हणजे आता तो a आहे PA x1 y1 b negative 9 3 x2 y2 मग आता आपल्याला बायसेक्शन फॉर्म्युला बाय सेक्शन फॉर्म्युला बाय सेक्शन फॉर्म्युला हा x आणि y बायसेक्शन फॉर्म्युला मध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे m is to n क्वेश्चन मार्क m is to n काढायचं बायसेक्शन फॉर्म्युला नुसार x चा फॉर्म्युला सांगा x इक्वल टू काय होतो x चा फॉर्म्युला काय सेक्शनचा mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n x चा ठीक आहे ना x ची व्हॅल्यू किती आहे 0 0 इज इक्वल टू m इनटू x2 निगेटिव 9 प्लस n इनटू x1 3 अपॉन एम प्लस एन रेशो फाइंड करायचं आपल्याला ठीक नाही बघा काय होणार आपण हे एम प्लस एन अपॉन मध्ये इकडे आलं काय होणार इंटू मध्ये येणार ठीक नाही बघा झिरो इन ब्रॅकेट एम प्लस एन इज इक्वल टू निगेटिव्ह नाईन एम प्लस थ्री एम हे झिरो आलं इकडे झिरो इज इक्वल टू निगेटिव्ह 9m प्लस 3m हे निगेटिव्ह 9m इक्वल काय झाले पॉझिटिव्ह 9m इज इक्वल टू 3m m अपॉन n इनटू मध्ये 3 अपॉन 9 3 1 3 3 3 9 म्हणजे तरी सो काय आला m इज टू n is equal to 1 is to 1 is to 3 आता इस पेज इज इक्वल टू काय रेशो होता ए 1 is to 3 रेशो हा लक्षात येत नाही लवकर
किंवा या ठिकाणी बी जो आहे तो एक्स टू कंसीडर केले आपण इथे 9 1 जा 9 9 m 3 m तो पॉझिटिव्ह होईल 3 जर इकडे घेतला 3 वजा 3 3 जा 9 म्हणजे या ठिकाणी 1 2 3 मागे बघू मी तुम्हाला 3 2 1 दाखवलं अरे कोणते याच्यामध्ये डिवाइड जर केला तर अडचण काही पडणार नाही तुम्ही कोणते कंसीडर करू शकता पण नियमानुसार तो 1 2 3 येऊ शकतो ठीक आहे एक्सचा फॉर्म्युला असा 1 is to 3 का तर जरा आपण नंतर काय करतो m is to n आहे की नाही m is to n म्हणजे सर 1 is to 3 किंवा 3 is to 1 चालते हा जरा क्वेश्चन खूप तुम्हाला डायग्राम सगळं जसं की दाखवलं बघा मी डायग्राम सगळं दाखवलं का तर आंसर वाटणार नाही तुम्हाला किंवा 0 y कस काय आला आणि 0 कस काय आला तर ही लाईन पॅरलल टू x आहे म्हणजे डिवाइडेड बाय y आहे जी लाईन x ऍक्सिसला पॅरलल असेल ती y ऍक्सिसला डिवाइड करत असेल आणि जी पॅरलल लाईन जी लाईन y ऍक्सिसला पॅरलल असेल ती x ऍक्सिसला डिवाइड करत असेल ओके डिवाइड बाय y ऍक्सिस बघा म्हणजे एकदम ज्याला इथं कन्सेप्ट कळाली की बाबा हे त्याचे कोऑर्डिनेट काय आहे त्याला क्वेश्चन असा सॉल्व होतो ठीक आहे आता याच्यावर त्याचा क्वेश्चन नंबर 5 आहे इजी क्वेश्चन आहे पण समजला पाहिजे ठीक आहे एग्जाम मध्ये भरपूर मुलांना क्वेश्चन सॉल्व याच्यामुळे होत नाही की क्वेश्चन काय आहे हे समजलेला नसतो ठीक आहे म्हणजे क्वेश्चन समजल्यापासून पण सॉल्व करायचं असतं म्हणजे 50% मुलांना क्वेश्चन समजत नाही राहिलेल्या 50% मध्ये 50% ना समजलं असतं तर त्यात 20% मुलांना क्वेश्चन सॉल्व होत नाही मग 30% मुलांनी आधीच सॉल्व करतात 10% मुलं करेक्ट क्वेश्चन सॉल्व करतात आणि तसे मुलं फक्त आउट ऑफ मार्क घेतात मॅथमॅटिक्स मध्ये आणि एक बार बघा मॅथमॅटिक्स मध्ये आता आउट ऑफ मार्क घेणं म्हणजे सोपी गोष्ट राहिलेली नाही आणि अवघड पण काही नाही त्याची तयारी आहे तो आउट ऑफ मार्क घेऊ शकते काही अडचण नाही फक्त त्याला तुमचं बेसिक कम्प्लीट पाहिजे आता बेसिक म्हणजे तुम्ही म्हणत असाल की कॅटेगरी बेसिक बघा होता नाही 10 क्लास मध्ये जो कोऑर्डिनेट ज्योमेट्री टॉपिक आहे त्याचं बेसिक तुमचं करायचं क्लियर क्वेश्चन नंबर 5 क्वेश्चन नंबर 5 फाइंड द पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस फाइंड द पॉइंट्स find the point on x-axis which equidistant from P to negative 5 and q negative 2 9 find the point on x axis which equidistant from p and q त्याचे कोऑर्डिनेट काढायचे तो इक्विडिस्टंट आहे तर कोणत्या ऍक्सिस वर आहे तो इक्विडिस्टंट म्हटलंय आणि तो कोणत्या ऍक्सिस वर आहे अंगी एक्स ऍक्सिस तो एक्स ऍक्सिस वर आहे मग मला सांगा तो जर एक्स ऍक्सिस वर असेल फाइंड द पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस विच इक्विडिस्टंट फ्रॉम पी एंड क्यू पी एंड क्यू पासून तो काय आहे इक्विडिस्टंट आहे समान अंतरावर आहे आणि इक्विडिस्टंट असून तो या ठिकाणी जो आपल्याला दाखवलेला आहे त्या आता एक लक्षात ठेवा तो कोणत्या ऍक्सिस वर आहे बघा एक्स ऍक्सिस मध्ये समजा हा एक्स ऍक्सिस याच्यावर तो पॉइंट मग याच्यावर जो पॉइंट असेल ऑन द एक्स ऍक्सिस त्या ठिकाणचा वाय कोऑर्डिनेट आणि थ्री काय असतात झिरो असतात म्हणजे याचे कोऑर्डिनेट जे तुम्हाला एक्स आणि झिरो असे असतात आणि एक्स ऍक्सिस मग असा वाय ऍक्सिस बघा त्याचा एक्स कोऑर्डिनेट झिरो होता आता एक्स ऍक्सिस वर आहे त्याचा y कोऑर्डिनेट आणि आपल्याला आता सांगितलंय फाइंड द पॉइंट ऑन इक्विडिस्टंट समान अंतरावर इक्विडिस्टंट आहे ठीक आहे म्हणजे इथं जो पॉइंट असेल ठीक आहे त्याचे कोऑर्डिनेट काय फक्त तुम्हाला एकच काढायचं तर म्हणजे एक्स काढायचं y कोऑर्डिनेट माहिती आहे झिरो एकच एक किंमत काढायची ठीक आहे मग बाय इक्विडिस्टंट आता इथे कन्सिडर करू आपण r इज
point R is equidistant from P and O. R जो आए तो क्या आए equidistant है from P and Q. R के कोऑर्डिनेट क्या कंसीडर करो यार x y क्या है दिया कि क्या नहीं दिया यार ठीक है अनि पीछे कोऑर्डिनेट तो आपको कंसीडर करना रहता है ठीक है equidistant है एक डिस्टेंस में बाय डिस्टेंस फॉर्मूला जर बघितला तर डिस्टेंस फॉर्मूला नुसार काय होऊ शकता पी या ठिकाणी PQ इज इक्वल टू सॉरी R आहे ना PR इज इक्वल टू QR आणि बाय डिस्टेंस फॉर्मूला बाय डिस्टेंस फॉर्मूला तर होणार PR स्क्वेअर इज इक्वल टू QR स्क्वेअर हे डिस्टेंस फॉर्मूला मग बघा या ठिकाणी जे पी चे कोऑर्डिनेट आहे ते आहे 2 नेगेटिव 5 आर चे कोऑर्डिनेट आहे x 0 त्यानंतर क्यू चे कोऑर्डिनेट आहे नेगेटिव 2 9 आणि आर चे कोऑर्डिनेट आहे परत x, 0 x1 y1 x2 y x1 y1 x2 y by distance formula by distance formula square root mala neun gela pr square x2 minus x1 ठीक ने x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square is equal to x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square बघा आपल्याला इथे x ची किंमत काढायची आहे आता y 0 आहे x2 minus x1 x minus 2 x minus 2 bracket square plus y2 minus y1 0 minus minus 5 0 minus minus 5 is equal to y2 minus y1 x minus minus 2 y2 minus y1 0 minus 9 0 minus 9 whole square parcel एक्सपांड करावं लागेल आता कशानुसार a minus b bracket square a square minus 2ab plus b square हाँ a square x square minus 2 into 2 4x plus 2 the square 4 plus minus into minus plus 5 the square 25 is equal to minus into minus plus x plus 2 bracket square plus minus 9 the square 81 परत आता हे बघा x स्क्वेअर माइनस 4x x स्क्वेअर माइनस 4x प्लस 29 x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 प्लस 81 या दोघांची x पॉझिटिव्ह आहे ती पॉझिटिव्ह निगेटिव्ह होती इकडे आली होती निगेटिव्ह 4x 29 4x plus 81 plus 4 85 इकडे पाठवा गेली तर 29 minus 85 is equal to 4x plus 4x negative आहे तुला इकडे पॉझिटिव 85 minus 29 45 मधून 29 गेले 15 मधून 9 गेले सहा राहिले का पाच झाले का तीन छप्पन झाले का 56 निगेटिव्ह 56 8 एक्स निगेटिव्ह 56 डिवाइड बाय 8 एक्स आठी सत्ती छप्पन एक्स इज इक्वल टू काय आला निगेटिव्ह 7 को ऑर्डिनेट ऑफ
Find the point on x axis which equidistant from P. Manga coordinate of point is equidistant from P and Q are negative 7, 0. Negative 7, 0. A coordinate. Negative 7, 0. By distance formula. Distance formula anusar apan te find kele. Thik ne? Je distance formula anusar. Thik hai? Haa hota question number 5. Chalte hai? Aata baki cha jo question hai 6 number cha. To apan aata udyacha video mein pahu. Chalte? Thambo apan ye.